प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आज सायंकाळच्या वेळी शुक्रवारी, जसं आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की दर शुक्रवारी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीवरती दोनदा ब्रदर जोशुआ म्हणजेच संजय ठाकूर आणि दोनदा मी म्हणजेच अभिषेक रॉजर्स म्हणजेच एलिया तुमची भेट घेणार आहोत. आणि तुम्हाला अधिकाधिक देवाच्या जवळ कसं नेता येईल हेच आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर तसंच आज आपण बघूया, मागच्या जसं मी शिकवलं होतं तुम्हाला की जिभेबद्दल मी तुम्हाला शिकवलं होतं. आपल्या आयुष्यामध्ये आत्मा किती महत्त्वाचा आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आत्मा कसा चालवतो आणि त्याची गरज आपल्याला किती आहे हे तुम्हाला मागच्या वेळेस मी शिकवलं होतं. पण जीभ ही कसं आत्म्याला दूर नेते, कारण आत्मा आपल्या जिभेवरती बसतो, म्हणून आपली जीभ ही शुद्ध असली पाहिजे, त्याच्यावरती पाप नसायला पाहिजे हे मागच्याच आपण बघितलं होतं. आणि फार चांगला असा संदेश आपण ऐकला आणि त्या हिशोबाने मी आशा करतो आपण तसं चालत असाल आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक पुढे जात असाल. तसंच आज आपण बघूया प्रीतीबद्दल. आज आपण बघूया, फार महत्त्वाचा टॉपिक आहे प्रीती. बायबलमध्ये तर असं लिहिलेलं आहे की प्रीती म्हणजे सर्वोत्कृष्ट दान हे प्रीतीमध्ये दिलं आहे, जसं असं टॉपिकच आपला आहे, लव इज द बेस्ट गिफ्ट फ्रॉम गॉड. तसंच आज आपण प्रीतीबद्दल बघूया. प्रीती फार महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्यामध्ये प्रीती असलीच पाहिजे आपल्यामध्ये प्रीती, कारण देव आपला स्वतः त्याने आपले एकुलते एक पुत्र आपल्याला दिला, त्याने एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. कोणाकरिता? आपल्याकरिता, आपल्या सर्वांकरिता, जेणेकरून तुमचं आमचं पापाची वेदना आपल्याला होऊ नये, म्हणून त्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र असा आपल्यासाठी दिला. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यासाठी कोण असं करेल? कोण आपल्यासाठी एवढंसं मोठं बलिदान करेल? कोण आपल्यासाठी आपले एकुलते एक पुत्र आपल्यासाठी देईल? पण त्याने दिला का? कारण त्याची आपल्यावरती प्रीती आहे, आपल्यावरती त्याचं प्रेम आहे. आपला नाश होऊ नये हे त्याला वाटतंय, म्हणून त्याने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आणि येशू ख्रिस्तानी पण न विचार करता न कोणत्या गोष्टीचं भान राखता त्याने आपल्यासाठी आपला जीव देऊन टाकला. का? कारण पित्याची आज्ञा होती की तुला हे कार्य करावं लागल, आणि त्यांनी ते केलं. म्हणून ही प्रीती आपण आज बघूया. खरं तर सगळं काही जे येशू ख्रिस्तानी केलं, वधस्तंभावरती केलं, जे देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं, हे सर्व काही प्रीतीच आहे, हे सर्व काही प्रेमच आहे जे आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि बायबलमध्ये वचन आपण बघतोय, प्रीती ही जर तुम्हामध्ये असेल, तुमच्या ठाई असेल, तर तुम्ही देवाचे लेकर आहात. वचन आहे बायबलमध्ये. तुम्ही असा विचार करत असाल, मागच्या वेळेस पण मी शिकवलं तुम्हाला की जर तुमच्यामध्ये आत्मा असेल, जर तुमच्या तुमच्या जीवनामध्ये आत्मा कार्य करत असेल, तरच तुम्ही खरे ख्रिस्ती आहात. जसं आज मी शिकवतोय की प्रीती जर तुमच्या ठाई असेल तर देवाचे तुम्ही लेकर आहात, तर देव तुमच्या ठाई आहे. मग तुम्ही असा विचार करत असाल, असं कसं काय ब्रदर शिकवतात, म्हणजे आम्ही ख्रिस्ती आहोत का नाही, हे वचन हे गोष्टी तुम्हाला अडखळणं आणत असेल. पण ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट मी शिकवत नाही आहे, मी मनाने सांगत नाही, बायबलमधलं वचन आहे. वचनद्वारेच मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला, वचनद्वारेच मी तुम्हाला काही गोष्टीचा उलघाडा करून सांगतो, जे आजकालच्या जीवनामध्ये जास्ती करून कोण लोक करत नाही. म्हणून आज पण लोक भटकलेत, आज पण लोक अनेकशे लोक देवाला शोधतात आहेत. का? कारण देव त्यांना खरं माहीतच नाही आहे. म्हणून प्रीती मी आज शिकवतोय, प्रीती ही फार महत्त्वाची आहे ख्रिश्चन लाईफमध्ये, ख्रिश्चनिटीमध्ये सर्व काय महत्त्वाचं आहे तर प्रीती, सर्वात श्रेष्ठ सर्वात वरती जर आहे तर ती प्रीती आहे. कारण देवाने सर्वात प्रथम तुमच्यावरती प्रीती केली, तुम्ही देवावरती प्रीती नाही केली, सर्वात प्रथम देवाने तुमच्यावरती प्रीती केली, त्याच्यानंतर तुम्ही देवावरती प्रीती कराल. ठीक आहे, तुम्ही पहिले देवावरती प्रीती नाही तर देवाने तुमच्यावरती प्रीती केलेली आहे. आणि सर्व काही गोष्टी वचनामध्येच आहे,
119 एकशे स्तोत्रसंहिता 119 105 मध्ये आपण बघू, तुझे वचन हे माझ्या पावलांकरिता, तुझे वचन हे माझ्या पावलांकरिता प्रकाशमय आहे. प्रकाशमय म्हणजे आपण आपण एखादा बघतो, एखादा अंधार झाला असेल आपल्या आयुष्यामध्ये, अंधार झाला असेल, आपल्याला गरज कसली लागते? टॉर्चची लागते. ठीक आहे, टॉर्च आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट. जेव्हा आपण अंधकारात चाललेलो असतो, आपल्याला आपल्या रस्त्यामध्ये अंधार आला असेल, आपण सर्वात प्रथम टॉर्चची मदत घेतो. का घेतो? कारण आपल्याला दिसायला पाहिजे की आपल्या आपल्या अवतीभोवती काय आपल्याला काटेकुसळे लागणार आहेत का. तसंच आपलं जीवन आहे, खरं प्रियांनो तसंच आपलं जीवन आहे. अधिकाधिक आपण देवामध्ये चालतो, मार्ग जसं मी सांगितलं, तुझे वचन माझ्या पावलाकरिता प्रकाशमय आहे, माझ्या मार्गामध्ये प्रकाशमय आहे. मार्ग म्हणजे काय? तर देवाकडे जाण्याचा मार्ग. नेतो कोण आपल्याला? येशू ख्रिस्त. आणि अंधकार कोण टाकण्याचा प्रयत्न करतं? सैतान. म्हणून जसं अंधकाराला घालवायला आपण जसं टॉर्च चालू करतो, जसं प्रकाश चालू करतो, तसंच देवाच्या मार्गात चालताना वचन, बायबल हे आपल्यासाठी टॉर्च सारखं काम करतं, प्रकाश सारखं काम करतं, जेणेकरून तुम्हाला भटकू जाऊ नये, तुम्ही मेंढर भटकू जाऊ नये. हे वचनाचं कार्य आहे आणि फार महत्त्वाचं कार्य आहे. वचन आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जे काही शिकवतात, जे काही आम्ही शिकवतो, जे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये शिकवलं जातं, ते बायबलला आधारित, बायबलला आधारितच हे शिकवलं जातं. म्हणून काही काही गोष्टीला ह्या काही काही लोकांना ह्या गोष्टी नवीन वाटत असतील, की मी जर सांगितलं आत्मा आत्मा जर तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर तुम्ही ख्रिस्ती नाही आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये प्रीती नसेल तर तुम्ही देवाचे लेकर नाहीत. हे आम्ही सांगत नाही, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्या हिशोबाने आपण चालत आहोत. म्हणून तसं आपण बघतो, फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रीती. जसं आपण प्रीती लोकांवरती करतो, जसं आपण देवाने आपल्यावरती प्रीती केली, तसं आपण आपण लोकांवरती प्रीती केली. पण वचन सांगतं, जसं थोडंसं लेक्चरमध्ये थोडंसं राहिले, अर्धवट राहिले, त्या वचनाद्वारे मी एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं, की वचन जसं मी सांगितलं वचन हे प्रकाशमय आहे, ते टॉर्च सारखं काम करतं. मार्ग काय? देवाकडे जाण्याचा मार्ग. म्हणजेच काय? तर अनेक आपल्या आयुष्यामध्ये नेहमी ना नेहमी काही ना काही गोष्टीमध्ये आपल्याकडून पाप होत राहतात, होत राहतात. आपण मनुष्य आहोत, आपल्यामधून काही ना काही चुका होत राहतात, पण ती गोष्ट आपण कंटिन्यू नाही केली पाहिजे, ती ते पाप आपण कंटिन्यू नाही केलं पाहिजे. तर ते आपण ज्या ठिकाणी आपण चुकी केली आहे, ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं, ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं की ह्या गोष्टी मी ह्या माणसाबरोबर किंवा ह्या लाईफमध्ये मी ह्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, त्या क्षणी त्या समयी आपण तिथंच पश्चाताप करून ते विषय संपून टाकला पाहिजे. हा परमेश्वराचा मार्ग आहे, हाच परमेश्वराचा मार्ग आहे. आणि तारण प्राप्त करून घेतलं, जसं मी मागच्या 2 आठवड्यापासून हेच ह्याच गोष्टी सांगतोय, म्हणजे मागच्या जे 2 सेशन्स झालेत आपल्या मागच्या वेळेस हेच सांगतोय, देवाच्या जवळ कसं जाणं, देवाचा मार्ग काय, कसं आपण अधिकाधिक देवामध्ये जाऊ, कसं देवाबरोबर चालू, हाच आपला मार्ग आहे आज आपण बघत आहोत. म्हणून मार्ग चालताना असताना जसं जसं असं आपण पुढं पुढं जात असतो, जसं जसं आपल्याला काही गोष्टी दिसतात, तसं तसं आपण आज थोडं थोडासा आपल्या लेक्चर जसे चालतील पुढं, जसे जसे आपण लाईव्ह येत जाऊ, तसं तसं अधिकाधिक देवामध्ये कसं चालावं, देवाबरोबर कसं चालावं, काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं मागच्या शिकवलं जीभ, आज शिकवत आहेत प्रीती. फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रीती, तुमच्या आयुष्यामध्ये असलीच पाहिजे प्रीती. प्रीती असेल तरच तुम्ही लोक जिंकाल. ठीक आहे, प्रीती असेल तरच तुम्ही लोक जिंकाल. द्वेषाने भरपूरसे लोक तुम्ही गमवाल, पर प्रीतीने भरपूरसे लोक तुम्ही कमवाल, कारण प्रीतीनेही सर्व काही आपण करू शकतो, सर्वांचं मन जिंकू शकतो, सर्वांबरोबर राहू शकतो. प्रीती तर सांगितलं ना, येशू ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केलेली. आपल्याला जड नाही आहे काही गोष्टी. आपल्याला एखाद्याला माफ करायचं असेल, एखाद्याने आपल्याला चुकी केली असेल, आपल्याबरोबर एखाद्याने पाप केलं असेल, आपल्या समेत आपल्या संगती पाप केलं असेल, आपल्या विरुद्ध काय केलं असेल, आपल्या विरुद्ध काय बोललं असेल, पण आपण तसं केलं नाही पाहिजे, कारण आपण येशू ख्रिस्ताला फॉलो करतोय, जीजसला फॉलो करतोय आपण.
येशू ख्रिस्ताने तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बायबलमध्ये प्रीतीच दाखवलेली आहे, कारण तो स्वतः प्रीतीचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे तो. म्हणून आपल्यामध्ये प्रीती असलीच पाहिजे. आपला देव आहे, आपला देव दिसणारा नाही आहे, ठीक आहे, आपला देव दिसत नाही आहे. आज आपला देव दिसत नाही आपल्याला, ना आपल्या देवाची काही मूर्ती वगैरे असं काही नाही आहे. मग आपल्यामध्ये देव कसा दिसणार? आपल्यामध्ये देव आपल्या प्रीतीद्वारे दिसणार. आपण एकमेकांवरती प्रीती केली तर देव आपल्यामध्ये दिसणार. आपल्या देवाची कुठे प्रतिमा नसेल, पण आपण जर एकमेकांवरती प्रीती केली, आपण जर एकमेकांवरती प्रीती केली तर त्या ठिकाणी त्या समय आपल्याला आपला देव दिसणार, आपल्या लोकांना आपल्यामध्ये देव दिसणार. कारण ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आहेत आणि ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला दाखवल्या आहेत की ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये गरजेच्या आहेत, ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये गरजेच्या आहेत. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रीती करा. सर्वोत्कृष्ट दान म्हणजेच प्रीती. सर्वोत्कृष्ट दान, सर्वात प्रथम दान ज्याला आपण म्हणतो, सर्वात देवाला आवडणारं दान, म्हणजे जे देवाला आपल्यामध्ये पाहिजे असं दान, हे देवाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर आपण प्रीतीच करत नसाल, मग आपण काय विनाकारण बायबल वाचतोय, आपण काय विनाकारण लेक्चर्स देतोय, काय विनाकारण संदेश देतोय, काय विनाकारण मंडळी चालवतोय? कारण बायबलमध्ये वचनच आहे. पहिले करंती करास पत्राचा 13वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण त्याच्यामध्ये प्रीती दाखवले, देवाने वचनमध्ये दाखवले की जर तुम्ही कितीही देवामध्ये असाल, कितीही तुम्ही संदेश देत असाल, कितीही तुमच्याकडे सामर्थ्य असाल, पण जर तुमच्यामध्ये प्रीतीच नसेल तर तुम्ही वाजणारी थाळीसारखे आहात, झणझणणारी झांजसारखे आहात. कारण हे थाळी आणि झांज हे फक्त वाजणारे असतात, फक्त वाजतात, त्यात काही नसतं, फक्त वाजतात, ते डोक्याला त्रास होतो नंतर. म्हणून हे अशा गोष्टी, म्हणून जर आपण सेवा काही करत असाल, जर आपण संदेश देत असाल, आपण देवाचं काय करत असाल, तर सर्वात प्रथम तर प्रीतीच आहे. देव म्हणतो हे सर्वात प्रथम, सगळे भरपूरसे तुमच्याकडे दान पण असतील, सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील, पण तुमच्या प्रीतीच नाही आहे जे देवाला पाहिजे, मग काय उपयोग आहे तुमच्या सेवकाईचा, किंवा तुमचं काय उपयोग आहे आपण जे इतक्या दिवस काम करत आहोत? जसं आपल्या मंडईचं उदाहरण घ्या, सत्यजीवन मंडईचं उदाहरण घ्या. 2500 लोक आहेत, 2500 मेंबर आहेत, 2500 लोकांचं मेंबरशिप वर्शिप्स होतात जेव्हा वेनसडेच्या, तर त्यांची अटेंडन्स घेतली जाते, अटेंडन्स घेतले जातात. आणि जर एखाद्या व्यक्ती 2 हप्ते 3 हप्ते नाही आला, त्याला पर्सनली फोन केला जातो. का केला जातो? कारण हे सभासद हे मंडईचे मेंबर नाही आहेत, हे देवाचे मेंढरा आहेत. आमेन. हे देवाचे मेंढरा आहेत, ह्यांना जपणं आमचं काम आहे. कारण जर उद्या जर येशू ख्रिस्त आला, जर त्याने आम्हाला विचारलं, तर आमच्याकडे उत्तर पाहिजे की या लोकांचं काय झालं. म्हणून पर्सनली त्यांना फोन केलं जातं, पर्सनली त्यांना विचारलं जातं, पर्सनली त्यांना विचारलं जातं की काय आहे, कसं काय, तुम्ही येत काय नाही, तुमचं काय झालं आहे, आणि काय अडचणी असतील तर आमचे सर्व कामकरी त्यांना धावून जातात. का? कारण एक फॅमिली आहे. मंडई म्हणजे काय असते? एक परिवार. जसं आपण आपल्या लेकरांवरती, आपल्या भावांवरती, आपण इतरांवरती प्रेम करतो, तसंच मंडळी आहे. देवाने चालवायला दिलेली आपली ही मंडळी असते, तसंच आम्ही इतरांवरती, लोकांवरती प्रेम करतो. कारण देव बघतो, देव जाणतो, देव बघतो आपण कसं सेवा काय करतोय, कसं देवाचे कामं करतोय. आपण सगळं सर्व काय देव बघतोय. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काळजी घेतली पाहिजे, लोकांची काळजी घेतली पाहिजे. कारण आत्मे जपणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आत्मे जपाल कधी? तेव्हा तुमच्याकडे प्रीती असेल तेव्हा. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ऑलवेज बी अ सच अ गुड सोल दॅट पीपल शुड वाईब युअर वाईब. म्हणजे स्वतः असं बना की लोकांना पाय वाटल की तुमच्याकडे येऊन बोलावं, लोकांना वाटलं पाहिजे की तुमच्या संगती राहावं, तुमच्या संगती बोलावं. आणि हे जेव्हा तेव्हा कधी लोकांना वाटेल? जेव्हा तुमच्यामध्ये प्रीती असेल, येशू ख्रिस्ताची प्रीती असेल. येशू ख्रिस्त जेव्हा आलता तेव्हा तो एकटा आलता,
पण जो जाताना अख्खे लोक त्याच्यावर होते, कारण त्याने तेवढे लोक जिंकले होते. कशाने जिंकले होते? सामर्थ्य तर होतंच, चमत्कार देखील केले होते, पण सर्वात प्रथम त्याने लोकांवरती प्रीती केली होती. ठीक आहे, म्हणून प्रीती फार महत्त्वाची गोष्ट होती. म्हणून अधिक सेवक आपण करतो, अधिकशा गोष्टी करतो, पण प्रीती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व काही करा, पण सर्वात प्रथम प्रीती करा, लोकांवरती प्रेम करा. जसं प्रीतीचं वचन आपण बघतो, करिंथकरास पहिलं पत्र ह्याचा 13वा अध्याय आणि 14 वचनमध्ये आपण बघतो, प्रीतीबाबतीत सांगितलंय, प्रीती सहनशील असते. सहनशील असते प्रीती म्हणजे एखाद्याने आपल्यावरती जुलूम केला, एखाद्यावरती जुलूम केला तर चल मी पण त्याच्यावरती हेच करतो, नाही, सहन करा. येशू ख्रिस्तानी वधस्तंभी कितीशे जुलूम सहन केले, कितीशा गोष्टी त्यांनी सहन केल्या. तुम्हाला साधं एवढं सहन करता येणार नाही का? मी माझ्याबरोबर ह्यांनी चुकीचं कार्य केलेलं आहे, तर मी पण ह्याच्यावरती चुकीचं कार्य करणार आहे का? स्वतः येशू ख्रिस्ताचं तुम्ही पापात आहात, तुम्ही पाप करत आहात, तो तुम्हाला संधींवरती संधी देतोय, तो सहन करतोय का? ह्याचा हेतू हेच होता की त्याला तुमचा नाश नाही करायचा आहे, म्हणून तो सहन करतोय. आणि तुम्ही एवढीशी गोष्ट त्यासाठी सहन करू शकत नाही. म्हणून प्रीती सहनशीलता जसं दाखवलंय, प्रीतीचं भरपूरशा गोष्टी त्याने मला दाखवलं, तुम्ही वाचा, लेक्चर संपल्यावर तुम्ही वाचा. एक पहिल्या करिंथकरास याचा 13वा अध्याय पूर्ण प्रीतीचं त्यांनी लिहिलेलं आहे. प्रीती कशी आहे, प्रीतीचं कार्य काय, प्रीती आपल्या जीवनात कशी कार्य करते. जसं पहिले सहनशीलता दिसले, तसं दयाळू, दया करा. एखाद्याने आपल्यावर चुकीचं केलं, आपण त्यावरती दया करा. आपले आपल्यावरती चांगले प्रसंग आले म्हणून दुसऱ्यांवरती वाईट प्रसंग, असं नाही. दया करा, एकमेकांवरती दया करा. येशू ख्रिस्त स्वतःला तर दयाचा सागर बोललेले का? कारण त्यांनी लोकांवरती दया केली. जरी आपण चुकत होतो, जरी आपण भरपूरशा गोष्टी करत होतो, भरपूरशा त्याच्या विरोधात गोष्टी करत होतो, पण त्यांनी आपल्यावरती दयाच केली. त्याने आपल्याला टाकलं नाही, त्याने आपल्याला सोडलं नाही. नेहमी तो आपल्यावरती दया करत आहे आणि देवा करतच आहे, आजपर्यंत तो करत आहे. म्हणून आज पण तो देवा आणि आपल्यामध्ये तो मध्यस्थी आहे. तो आज पण देवाकडे दयाची याचना करतो की देवा त्यांना सोड, त्यांना ते काय करतात त्यांना माहीत नाही, त्यांना क्षमा कर, त्यांना क्षमा कर. कारण देवाची जर छडी असती, ती जी पडली, तर आपला सर्व काही नाश आहे. पण येशू ख्रिस्ताला ते नाश आपलं नको आहे, कारण तो आपल्यावरती प्रीती करतो ना, तो आपल्यावरती दया करतो. म्हणून प्रीती प्रीती दया असती, प्रीती दयाळू असते. जसं पुढं बघतो आपण, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, हेवा करत नाही प्रीती. एखाद्या गोष्टीचं आहे हे पण माझ्याकडं पाहिजे, एखाद्या माणसाने हे घेतलं हे पण मला घ्यायचं आहे, एखाद्या माणसाकडे एवढं मोठं घर आहे मला पण पाहिजे, हेवा नाही करायचा. हेवा करून काही भेटत नाही. ज्या दिवशी, ज्या समय, जेव्हा देवाला जे आपल्याला द्यायचं आहे, देवाला जे आपल्याला घडवायचं आहे, त्या समय देव आपल्यासाठी सर्व काही करल, पण वाट बघायची आपल्याला. हेवा नाही करत बसायचं, ह्याच्याकडे हेवा, माझ्याकडे पण ते पाहिजे, तुलना नाही करत बसायची, बढाई मारायची. प्रीती बढाई मारत नाही, बढाई मारायची, माझ्याकडे हे, मग मी असं आहे, मी तसं आहे, नाही. एखाद्या गोष्टीच आपल्याला काही चांगलं शिकवत असेल, नाही मी तर असंच आहे, बढाई मारून काय भेटतंय? काही नाही भेटत. लाईफमध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा जेव्हा लहान, कधी कधी असं होतं की लहान व्यक्ती पण, लहान पोरगा पण काही शिकून जातो ना, ते नंतर आपल्याला रिअलाईज होतं. म्हणून सर्वप्रथम तर सगळ्यांचं ऐकण्यास आपली, आपलं जर आपलं जे काय म्हणत त्याला, एक आपली जी सवय आहे, ते नेहमी ऐकण्याची असली पाहिजे, शिकवायची नसली पाहिजे की हा ठीक आहे मला येतं, बढाई मारायची आपल्या स्वतःची, नाही, काय गरज नाही आहे. कधी कधी दुसऱ्यांचंही ऐकलं पाहिजे, दुसऱ्यांनाही जाणून घेतलं पाहिजे, कारण लहान व्यक्ती पण आपल्याला कधी काय शिकून जातो ना, तेव्हा नंतर आपल्याला त्या गोष्टी रिअलाईज होतात. म्हणून बढाई नाही मारली पाहिजे. हे वचनच सांगते, मी मनाचं काही सांगत नाही. वचन तुम्हाला प्रीतीबाबतीत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर वचन तुम्हाला सांगितलं पहिलं करिंथकरास याचा 13वा अध्याय सगळं प्रीतीचं त्यांनी दिलेलं आहे, वचन आहेत. तसंच आपण बघतो, प्रीती राग आणत नाही, राग
फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्वतः बोलतो कधी कधी मलाही फार राग येतो, काही गोष्टींमध्ये फार राग येतो मला, माझ्या इच्छेप्रमाणे काही गोष्ट झाली नाही, काय झाली नाही, चुकीचं आहे, मला स्वतःला माहिती आहे हे गोष्टी चुकीच्या आहेत. मी स्वतः त्या गोष्टी देवाला म्हणतो की देवा माझ्याकडून माझा तो राग काढून घे, माझ्या मनात तो राग काढून घे, मला राग नको. कारण राग सर्व काही नष्ट करू शकते, एक व्यसन आहे राग, एक व्यसन आहे आणि फार चुकीच्या गोष्टी आहेत, पाप आहे, एक प्रकारचा राग पापच आहेत. जर तुम्ही राग करत असाल तर तुमचा काही फायदा नाही आहे, कारण रागाने आपण जर एखादी गोष्ट बोलतो, एखादी गोष्ट आपल्या हातातून घडते, तर ते समोरच्या व्यक्तीला फार दुःख वाटतं. मग आपल्याकडून जर एखाद्याला दुःख वाटत असेल, आपल्याकडून एखाद्याचा अंतःकरण दुखवला जात असेल, तर मग त्याला काय अर्थ नाही आहे. म्हणून आपल्यामधला राग हा कमी केला पाहिजे. मी पण देवाला प्रार्थना करतो, देवा माझ्यामधला राग कमी कर, माझ्यामधला जो राग आहे तो कमी कर. ठीक आहे ना, सगळ्या व्यक्तींमध्ये काही ना काही कमी असते, ठीक आहे, माझ्यामध्ये पण थोडा राग असेल. मी प्रार्थना करतो देवा माझ्यामधून तो राग काढून घे, काय माझ्यामधनं जो राग आहे तो काढून घे. तसं आपण देखील, परिपूर्ण कोणी नाही आहे, नेहमी काही ना काही कमी लोकांमध्ये असणारच, पण त्याचं ओव्हरकम कसं करावं या बाबतीत विचार करा. कशा गोष्टींवरती ओव्हरकम करावं ह्या गोष्टीचा विचार करावा. मग प्रीती आपण बघतो, प्रीती जुन्या गोष्टी स्मरत नाही, जुन्या गोष्टी मायाबरोबर ह्याने असं केलं, मायाचा वेळ आल्यावर मी ह्याचा असं करेल, मग जेव्हा वेळ येते तेव्हा आपण लोकांना बोलतो तू मायाबरोबर असं केलता, मग ह्या टायमाला मी जेव्हा असं करणार. जुन्या गोष्टीचा देव तुमच्या बाबतीत विसरतो. जर जेव्हा आपल्याला देव घडवतो, जेव्हा देव बनवतो, तेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण पश्चाताप करतो, तो पश्चाताप केल्यानंतर देव आपल्या जुन्या गोष्टी आपल्यासाठी विसरून जातो आणि आपल्याला नवीन जीवन देतो, आपल्या नवीन गोष्टीमध्ये चालवतो. तर मग आपण कोण आहे दुसऱ्यांच्या जुन्या गोष्टी काढण्यामध्ये, आपण कोण आहोत? एखादा मनुष्य जर संकटामध्ये असेल, भले त्यांनी तुमच्या संगती काही करू द्या, भले त्यांनी तुमच्याबरोबर कसंही वागू द्या, पण जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा आपण मजा नाही बघू शकत की हा ठीक आहे ह्याच्या पापामुळे झालं आहे, ह्याने असं माझ्याबरोबर असंच केलं तर म्हणून ह्याच्यावर असं झालं आहे. नाही, परमेश्वर तुम्हाला हे शिकवतच नाही आहे, परमेश्वर तुम्हाला हे सांगतच नाही आहे, कारण परमेश्वर स्वतः तुम्हाला 70-70 वेळा तुम्हाला क्षमा करतो आहे, 60-70 वेळा तुम्हाला क्षमा करतो आहे. तर तुम्ही एखाद्याला क्षमा करा ना, जुन्या गोष्टी विसरून जावा, मोठे पण दाखवा. ठीक आहे बाबा, मी काय असेल त्या टायमाला तू एखाद्या व्यक्ती संकटामध्ये असेल, क्षमा करा. तुम्हाला देव क्षमा नाही करत का? रोजानरोज तुम्ही चुकता, रोजानरोज तुमच्याकडून पाप होतात, रोजानरोज तुम्ही देवाच्या विरुद्ध वागतात, पण तरी पण देव तुम्हाला क्षमा करतो, देव तुमचे क्षमा करतो, देव तुमच्या पापांवरती पांघरून घालतो. का? कारण त्याला तुमचा नाश करायचा नाही आहे. म्हणून आपण जर एखाद्या व्यक्ती आपल्यासमोर असेल, जरी त्याने आपल्या स्थिती पास्टमध्ये कितीही वाईट केलं असेल, कितीही आपल्याबद्दल बोललं असेल, किती आपल्या विरोधात वागलं असेल, पण आपण त्याच्यावरतीच राहणार का? क्षमा करायला पण मोठं मन लागतं, वैर पकडून राहायला फार इझी आहे, पण क्षमा करायला लय मोठं मन लागतं. आणि ते मोठं मन कधी होईल? जेव्हा तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये येशू ख्रिस्त असेल. एमेन. तेव्हा देव आपल्यामध्ये अधिकाधिक कार्य करेल. हे अशा प्रीतीच्या गोष्टी आहेत, हे असं देवाने आपल्याला बायबलमध्ये दाखवलेलं आहे, अशा गोष्टी देवाने आपल्याला दाखवलेल्या आहेत. वचन वाचा, जसं मी तुम्हाला सांगितलंय, वचनामध्ये सर्व काही आहे, सर्व काही देवाने वचनामध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला कसं राहायचं, कसं जगायचं, कसं तुमचं जीवन व्यतीत करायचं, कसं राहायचं, लाईफमध्ये कसं जगायचं हे देवाने वचनाद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. पण सैतान काय करतो? नेमकं तुमच्याकडनं हे वचन लांब करून टाकतो, दूर करून टाकतो, तुमच्याकडनं वचन तुमच्याकडून सोडून टाकतो लांब. वचन तुम्हाला दिसून देत नाही. एखादं वचन जर तुम्हाला सांभाळत असेल, सावरत असेल, पण सैतान काय करतोय? वचन तुमच्याकडून दूर करतो, अनेकशा कामामध्ये तुम्हाला गुंतवून टाकतो, अनेकशा गोष्टींमध्ये तुम्हाला बरखडून टाकतो, अनेकशा गोष्टींमध्ये तुम्हाला एवढं बिझी करून टाकतो की तुम्ही देवाला, तुमच्या देवाच्या वचनाला तुम्ही विसरून जाता.
आणि तुम्ही तेव्हा काय करता, अधिकाधिक तुमच्या कामामध्ये व्यस्त होतात, मग तुमच्याकडून ते होय नाही त्या गोष्टी होतात, मग तुम्ही पापामध्ये अडकतात, तुम्ही अनेकशा गोष्टींमध्ये भरकटल्या जाता आणि तुमच्याकडून भरपूरशा गोष्टी चुकीच्या होतात. नाही करायला पाहिजे. आप वचनाद्वारे चाला, जसं आज मी तुम्हाला प्रीतीच्या बाबतीत शिकवलं. सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला प्रीतीच करता आली नाही तर तुम्ही काय देवाचं काम करणार आहे, काय तुम्ही देवाची साक्ष सांगणार आहे, काय तुम्ही देवाची सुवार्ता करणार आहे. इतरांवरती प्रेम करा, आपल्या भावांबद्दल, आपल्या भावाच्या मनाबद्दल आडी ठेवू नका, चालू माफ करा, क्षमा करून टाका. अनेकशा गोष्टींमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर पटत नसेल, क्षमा करा. तो तुमच्यावर चुकीचा वागत असेल, क्षमा करा, विसरून जावा. जसं मी बायबलमध्ये एक वचन आहे, फार महत्त्वाचं वचन आहे, जर तू तुझ्या भावावरती प्रेम करत नसेल, तुझ्या भावावरती तू द्वेष करत असेल आणि तू म्हणतोय तू न दिसणाऱ्या देवावरती तू प्रीती करतोय, तर तू खरंच तू खोटं बोलतोय. कारण जर दिसणाऱ्या भावावरती जर तू प्रेम नसेल करत, त्याचा द्वेष करत असेल, तर न दिसणाऱ्या देवावरती तू कसा प्रेम करशील, कशी प्रीती करशील? म्हणजे तू स्वतःला फसवतोय आणि तू खोटं बोलतोय. कारण तू देवावरती जर म्हणतोय तू प्रीती करतोय, न दिसणाऱ्या देवावरती तू जर म्हणतोय प्रीती करतोय, पण दिसणाऱ्या भावावरती जर तुझा द्वेष असेल, तर तुझा प्रीती करून तर तू कोणची प्रीती करतोय हे तुलाच माहिती आहे. म्हणून आपल्या भावाबद्दल जर आपली आडे असेल, आपल्या भावावर जर आपल्याबद्दल काय असेल अडचणी, आपल्या भावाबद्दल काय आपलं पटत नसेल, क्षमा करा, बसा, बोला, कॉन्व्हर्जेशन करा. काही गोष्टी जर पटत नसेल तर सांगा, या गोष्टी असं असं आहे, या गोष्टी पटत नाही, या गोष्टी असं चालणार नाही आहे. जर चुकीचं करत असेल तर त्याला त्या मार्गातून बाहेर काढा. तुम्हाला एखादी गोष्ट त्याच्याकडे पटत नसेल तर त्याला त्यातून बाहेर काढा, त्याला त्याच्यामधून बाहेर काढा. आपल्या पत्नीवरती प्रेम करा, आपल्या पोरांवरती प्रेम करा, पत्नीने आपल्या पतीवरती प्रेम करा, प्रीती करा. प्रीतीने सर्व काही, सर्व काही आपलं जे फॅमिली आहे ते प्रीतीने जग, प्रीतीनेच चालते. प्रीती आणि अंडरस्टँडिंग, लव अँड अंडरस्टँडिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अ फॅमिली, बट फर्स्ट लव. सर्वात प्रथम प्रीती. सर्वांना सासू सुनेने सुनेवरती प्रीती केलं पाहिजे. जसं सासूने आपल्या पोरीवरती प्रेम करते, तसंच तिने आपल्या सुनेवरती प्रेम केलं पाहिजे. जसं सुनेने आपल्या घर माहेरच्या आईवरती प्रेम करते, तसं सासूरवाडीत तिने आपल्या आईवरती प्रेम केलं पाहिजे. जसं आपण आपल्या आईबापांवर प्रेम करतो, तसं तुम्ही तुमच्या आपल्या घरी प्रेम करा. फार काय अवघड अशी गोष्ट नाही आहे, आणि फार काय मोठी गोष्ट असं काय मग हाय नाही. फक्त आपल्याला प्रीती करायची, एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला प्रीती करायची. एखाद्या गोष्ट आपल्याला चुकीचं करतो सहन करायचे, एवढंच देवाला पाहिजे. कारण जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वागत असाल, जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वागत असाल, तुम्ही राग करत असाल, तुम्ही शिव्याशाप देत असाल, तुम्हाला राग येत असेल, तर मग फार चुकीची गोष्ट आहे, फार चुकीची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःलाच फसवतात. आणि मग मी वचन वाचतो, मी सगळं काय करतो, पण मला आजपर्यंत प्रीतीच कळली नाही. मग तुम्ही आजपर्यंत वचनच का वाचलं? तुम्ही आजपर्यंत तर वचनच का वाचलं? तुम्ही आजपर्यंत चर्चच कसे गेलेत? म्हणून शोधा. मी जसं सांगितलं आहे मागच्या वेळेस, तुम्ही इंटरनेटवर शोधतात सगळ्या गोष्टी, बायबलमध्ये पण जरा वाचा, आचरण करा. सर्व गोष्टी तुम्हाला लिहिलेल्या आहेत, स्टार्टिंग टू एंडपासनं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं घडणार आहात, कसे बनणार आहात, हे बायबल तुम्हाला सुधरवतं, हे वचन तुम्हाला सुधरवतं. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो, कधी करतो? जेव्हा तुम्ही वचनाचं आचरण करतील तेव्हा. म्हणून आज आपण बघतोय प्रीती, जसं प्रीती प्रीतीमध्ये भय नसतं. मला हा फार चॅलेंजिंग वाटलं, प्रीती म्हणजे भय नसतं, म्हणजे मला कळलं नाही ही गोष्ट. पण जसं मी वाचत गेलो तसं मला उलगडा झाला, म्हणजे प्रीतीमध्ये भय नसतं. जर आपल्यामध्ये प्रीती असेल, ठीक आहे, जर आपल्यामध्ये जर प्रीती असेल तर देव आपल्यामध्ये आहे, आणि जर देव आपल्यामध्ये असेल, देव आपल्या आयुष्यामध्ये असेल, मग आपल्याला कसलं भय? तेव्हा मला उलगडा झाला आहे वचनाचा, की प्रीतीमध्ये भय नसेल.
जर प्रीती आपल्यामध्ये असेल तर वचन आपल्यामध्ये कार्य करतं, देव आपल्यामध्ये कार्य करतो, मग आपल्याला कशालाच भिण्याची गरज नाही आहे, कशालाच भ्यायची गरज नाही आहे, कशालाच भीती मानायची गरज नाही आहे, कारण वचन आपल्यामध्ये कार्य करते, देव आपल्यामध्ये कार्य करतो. अशीच प्रीती मला देव आज जसं सकाळी उठलो, प्रीतीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. आज सकाळी मी उठलो, 9:30 वाजता मी एक्झॅक्ट जिमला जात असतो, कारण जिमची मला फार आवड आहे, मी एक दिवस पण मिस करत नाही. मी आज 9:30 वाजता उठलो आणि जिमला तयारी करत असताना आम्हाला एक फोन आला की आमच्यामधले एक ब्रदर आहेत, कामकरी बंधू आहेत, त्यांचं आज निधन झालं. आणि त्याच टायमाला माझा टायमिंग होता जिमला जायचा, पण तेव्हा मला आत्म्याने काय शिकवलं, तू शारीरिक कसरत करतो आहे चांगली गोष्ट आहे, पण तू आज आध्यात्मिक कसरत कर. जे आध्यात्मिक तुझे बंधू आहेत, ज्यांना आज गरज आहे तुझी, त्यांच्याकडं तू जा, त्यांचं सांत्वन कर, त्यांच्या घराकडं जा, त्याचं तू मुख पा, जो वारलाय त्याचं मुख पा. शारीरिक कसरत काय नंतर होत जाईल, पण त्या समय मला काय कळलं की देवानी मंडळीवरती प्रीती कशी करायची, स्वतःवरतीपेक्षा मंडळीवरती प्रीती कशी करायची, हे मला या टायमाला शिकवलं देवाने. मग तेव्हा देवाचा आदेश मी कधीच मोडत नाही. मग मी लगेच जिमच्या साईडला ठेवून त्या फ्युनरलला गेलो आणि त्या मंडळीची ज्या व्यक्ती आहेत किंवा त्यांची फॅमिली आहेत त्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन आम्ही केलं आणि सर्व काही गोष्टी. पण ह्या गोष्टीमध्ये मी एक गोष्ट शिकलो की स्वतःपेक्षा मंडळीवरती प्रेम कसं करायचं हे देवाने मला आज शिकवलं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. छोट्या गोष्टीत देव मला गोष्टी शिकवतो, छोट्या गोष्टी, पण त्याच्यामधून पण देव दाखवतो की कसं कार्य करायचं, कसं आपल्याला पुढं जायचं, कसं लोकांवरती प्रेम करायचं, प्रीती कशी करायची, मंडळी कशी चालवायची, ह्या छोट्या गोष्टीमधून देव मला शिकवतो. कारण मी काय असं फार महान असं नाही आहे, मला साधं स्टार्टिंगला बोलता पण येत नव्हतं, कारण परमेश्वरने मला घडवलं, आत्म्याने मला घडवलं आणि तेव्हा त्याने मला संदेश देण्याचा संधी दिली. मी स्वतःच्या मनाने कधी ठरवलं पण नव्हतं मी अशा गोष्टी करेल. आणि अशा अद्भुत गोष्टी या सत्यजीवन मंडळीमध्ये देव करतो, घडवतो, बनवतो. अनेकशे कामकरी, जसं आज मी सांगितलं एक कामकरी वारले, तसे अनेकशे कामकरी या मंडळीत देवाने बनवले, अनेकशे सेवक लोक या मंडळीत कार्य करत आहेत, कारण हे ती मंडळी देवाची आहे. 32 वर्ष आम्ही हेच काम करत आहोत, असंच नाही फक्त ख्रिस्ती लोकांसाठी, नाही इतर लोकांसाठीही आम्ही समाजसेवा म्हणा अनेकशा गोष्टी. जसं आता रिसेंटली आम्ही कोरोना व्हायरस, कोविड वॉरियर्स आणि जे महिला दिन आहे त्याचा आम्ही साजरा केला. सत्यजीवन मंडळी फक्तच धार्मिक असं नाही तर सामाजिक कार्यसुद्धा करत आहे. अनेकशा लोकांना, अनेकशा क्षेत्रांमध्ये लोकांना पुढं नेण्याचं काम, अनेकशा गोष्टींमध्ये मदत करण्याचं काम हे सत्यजीवन मंडळी करत आहे, सर्व धर्मियांसाठी. का? कारण येशू ख्रिस्ताने एकच शिकवलंय की लोकांना जिंका, लोकांना जिंका. मग सामाजिक काम हे देखील देवाने आम्हाला करायला चालू केलं, जसं आम्ही आता 32 वर्षानंतर अनेकशा गोष्टी आम्ही करत आहोत. सामाजिक गोष्टींमध्ये पण आम्हाला देवाने सांगितलंय की अनेकशा गोष्टींमध्ये तुम्ही करा, जेणेकरून ते येशू ख्रिस्ती किती चांगलं आहे हे लोकांपर्यंत कळावं, येशू ख्रिस्त किती चांगलं आहे हे लोकांपर्यंत करावं. एवढाच मंडळीचा उद्देश होता. पण हे का? सामाजिक कार्य पण का? कोणाचं नाव मोठं होण्यासाठी नाही, मंडळीचं नाव मोठं होण्यासाठी नाही, तर तुम्ही इतरांवरती प्रीती करा. प्रीती काय हे लोकांना कळू द्या, येशू ख्रिस्त प्रीती कसा करतो हे लोकांना कळू द्या, हे त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून हे कार्य देवाने आज करायला लावलं. म्हणून सांगतो अनेकशा मंडळीमध्ये तुम्ही जात असाल, पण सत्यजीवन मंडळीला एकदा तुम्ही भेट द्या. जसं मी तुम्हाला दरवेळेस नवीन नवीन काही टॉपिक्स असतात ते शिकवतो, तसं तुम्हाला अनेकशा गोष्टी तुम्हाला मंडळीत आल्यावरती कळेल, कारण सोशल मीडियावरती किंवा अनेकशा गोष्टींमध्ये टाईम स्लॉट असतात, जास्त गोष्टी आपल्याला टाईमच्या ह्याच्यामध्ये कराव्या लागतात. म्हणजे जर तुम्हाला अधिक देवाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य एक दिवस तुम्ही काढा, मंगळवारी 7:30 वाजता या ठिकाणी पुण्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये पुण्या भागामध्ये गोल्फ क्लबच्या समोर जेम्स कृष्णाजी ठाकूर समाज मंदिर हे जे चर्च आहे आमचं, ह्या ठिकाणी आमचं प्रार्थना होत असते 7:30 वाजता. नवीन बॅचेस जे असतात एकदा तुम्ही भेट द्या,
तेव्हा तुम्हाला कळेल देव काय आहे, देव कसा भेटतो, देव आपल्या आयुष्यामध्ये कसं कार्य करतो हे तुम्हाला कळेल. तुम्ही जरूर एकदा भेट द्या. आणि संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीज हे फ्रायडेला, दर फ्रायडेला सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी आपण लाईव्ह भेटणार आहोत. फ्रायडेच्या दोन दोन फ्रायडे हे ब्रदर संजय ठाकूर शिकवतील जे असतील, आणि दोन फ्रायडे हे मी मला देवाने आज्ञा दिली आहे. का? कारण देवाचे एकच उद्देश आहे की अधिकाधिक लोकांनी लोकांना वाचवावं, अधिकाधिक लोकांपर्यंत देव पोचावा, हेच ह्या मागचा उद्देश आहे. ह्या मागं काही उद्देश लाईक्स वाढवायचा नाही किंवा अनेकशा गोष्टीचा नाही आहे, तर अधिकाधिक लोक कसे वाचतील ह्याचा हा उद्देश आहे. म्हणून इतरां जर तुम्ही आज आहात, आज लाईव्ह आहात, तर इतरांपर्यंत तुम्ही अशा गोष्टी शेअर करा. कारण असे अनेकशा गोष्टी, जर तुम्हाला देव माहीत असेल चांगली गोष्ट आहे, पण अशा अनेकशा गोष्टी लोक आहेत ज्यांना आजपर्यंत देव कळलेला नाही आहे. म्हणून अशा लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचवा. अनेकशे फॉरवर्ड्स, जोक्स फॉरवर्ड्स करतो आपण, सगळ्या गोष्टी करतो, रील्स फॉरवर्ड करतो, पण कधीतरी देवाचे वचनही फॉरवर्ड लोकांपर्यंत करा. कारण खरेच असे अनेकशे लोक आहेत जे अनेक दुःखीमध्ये कष्टी आहेत, बाराक्रांत आहेत, जे आजपर्यंत देव शोधत आहेत. असे लोक आम्हीही देखील शोधत आहोत, जेणेकरून देवाला अधिकाधिक लोक भेटावेत. म्हणून तुम्ही आम्हाला सहाय्य करा, शेअर करून सहाय्य करा, आणि देवाचे आशीर्वाद पहा. म्हणून आज आपण जसं वचन बघितलं प्रीतीबद्दल, तसंच प्रीती आपल्यामध्ये वाढावी हेच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. आणि अधिकाधिक आपण देवामध्ये वाढावं हेच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. म्हणून प्रीतीमध्ये इतरांवरती प्रीती करा, आपल्यामध्ये प्रीती असू द्या, आणि आपल्याला बघून लोकांनीही सुधरावं असंच आपण एक आपलं व्यक्तिमत्व बनवा. हेच या आजचा संदेशचा उद्देश होता. म्हणून चला आपण आज शेवटची प्रार्थना करू, आणि देवाकडं आपण सगळ्या गोष्टीसाठी, काही गोष्टी अनेकशा लोकांना अनेकशा समस्या असतील, अडचणी असतील, त्यासाठी आपण आज प्रार्थना करूया. तसंच आपण बघत आहोत करोना व्हायरसचा अधिक लाट येत आहे, अनेकशा केसेस भेटत आहेत, अनेकशा नवीन नवीन वजन आता येत आहेत. घाबरायचं कारण नाही आहे, कारण तुम्हाला सहाय्य करणारा, तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर जिवंत आहे. त्याला बसणाऱ्या कोड्याच्या फटक्याने तुम्हाला तुमचं सर्व निघून गेलेलं आहे. तुमचे आजार पण त्याच्या फटक्याने तुम्हाला बरं झालेलं आहे. तुम्हाला आयुष्य भेटलेलं आहे. मग या छोट्याशा व्हायरसमुळे तुम्ही घाबरू नका, पण देवाकडं जा, देवाकडं वाळा, आणि अधिकाधिक देवामध्ये वाळा. म्हणून आपण आज प्रार्थना करू. स्तुतीस प्रार्थना सन्मानास्तव की आमच्या प्रेमळ देवा, मनापासून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वरा. खरोखर देवप्पा तू महान असा परमेश्वर आहे परमेश्वरा. म्हणून देवप्पा आज तुझे मी आभार मानतो देवप्पा. आज सुंदरचा संदेश तू आम्हाला देण्यास साय मदत केला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. खरोखर देवप्पा आज वचनामध्येद्वारे तू आम्हाला शिकवलं की प्रीती ही किती श्रेष्ठ आहे देवप्पा. पण ती प्रीती आपल्या आमच्यामध्ये असावी म्हणून असं तू आम्हाला बनव देवप्पा परमेश्वर. ती प्रीतीमध्ये आम्ही घडवावं म्हणून आमचं व्यक्तिमत्व घडवावं असंच तू आम्हाला बनव परमेश्वर. ती प्रीतीमध्ये आम्ही अधिकाधिक लोक जिंकावे, अधिकाधिक लोकांना आमच्याबद्दल आपुलकी वाटावी अशी प्रीती तू आमच्यामध्ये आण परमेश्वर. अधिकाधिक आमच्यामध्ये प्रीती तू वाढव परमेश्वर. आणि सर्व देवप्पा जे लोक आहेत, जे ऑनलाईन लोक आहेत देवप्पा, जे लाईव्ह आज आहेत ह्या ठिकाणी आहेत देवप्पा, त्यांच्या सर्वांमध्ये देवप्पा ते बदल घडून आण देवप्पा परमेश्वर. विशेषतः करून आज जे लोक आहेत देवप्पा, आज जे उपस्थित लोक आहेत देवप्पा, ज्यांच्या अडचणी समस्या तू तुझ्या हाती घे परमेश्वरा, त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. अनेकशे संकटामध्ये जर फसले असतील लोक देवप्पा, त्यांना तू सोडव परमेश्वरा देवप्पा. अनेकशे लोक देवप्पा आजारामध्ये असतील, बंधनांमध्ये असतील परमेश्वर, त्यांना तुझ्या नामात त्यांना तू बरं कर द्याप्पा परमेश्वर. त्यांना नामात तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सोडव द्याप्पा. अनेकशे समस्या असतील द्याप्पा, अनेकशे आजार असतील द्याप्पा, अनेकशे बंधनं असतील द्याप्पा, तू बंधनं तोड परमेश्वरा. त्यांच्याबरोबर तू राहा परमेश्वरा. त्यांना अधिकाधिक गोष्टींमध्ये तू सहाय्य कर परमेश्वरा. त्यांच्याबरोबर तू राहा द्याप्पा. अधिकाधिक लोकांना तू आशीर्वादित कर द्याप्पा द्याप्पा. विशेषतः करून द्याप्पा आज मागतो द्याप्पा, जे वचन द्याप्पा आज तू सांगण्यास तुम्हाला सहाय्य मदत केलं द्याप्पा, ते इतरांत पर्यंत पोचवा देवप्पा. अनेकांधिक तुझी सुवार्ता व्हावी म्हणून तू आम्हाला सहाय्य मदत कर परमेश्वरा. अधिकाधिक लोकांपर्यंत हे सुवार्ता पोचवावी म्हणून तू सहाय्य मदत कर देवप्पा. तू वचन पाठवून लोकांना बरं करणारे परमेश्वर म्हणून देवप्पा आज देवप्पा, जे लोक बघत आहेत देवप्पा, अनेकशे आजारीमध्ये असतील देवप्पा, अनेकशे आजारामध्ये असतील देवप्पा, त्यांना तू बरं कर परमेश्वर. त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर देवप्पा. विशेषतः करून अनेक जगामध्ये अनेक संकट आहेत, अनेक समस्या आहेत देवप्पा,
सर्व समस्या संकटातून दूर कर परमेश्वर, विशेषतः करून देवपा हे करोना व्हायरस जेव्हा जे आहे देवपा परमेश्वर, आम्ही जाणतो हे तूच आणलेलं आहे परमेश्वर, कारण तू म्हणतो मला अधिकाधिक आत्मे पाहिजे देवपा परमेश्वर, म्हणून देवपा ह्या आत्म्याला तुझ्याकडे वळव देवपा परमेश्वर, विशेषतः करून तुझे जे आत्मे देवपा त्याच्यावरती प्रेम करतात देवपा, जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात परमेश्वर, त्यांना तू सांभाळ देवपा, त्यांच्याबरोबर तू राहा परमेश्वर, आणि त्यांना आशीर्वाद देणे आशीर्वादित कर, आणि कोणत्याही गोष्टींमुळे त्यांना अडचणी येऊ नये असंच तू कर परमेश्वरा, सगळ्यांना तू आशीर्वादित कर देवप्पा, सर्वांबरोबर तू राहा देवप्पा, आणि देव किती चांगला आहे सर्वांना कळू दे देवप्पा, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा, खरोखर देवप्पा असं संदेश देण्यास सायमंड केलं म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा, धन्यता नरे येशू ख्रिस्त ह्याच्या गोडा नॉक म्हणून तू ऐक, आमेन, प्रेस द लॉर्ड। पुढच्या शुक्रवारी अजून काही गोष्टी आपण शिकूया, अधिक आपण देवामध्ये कसं वाढावं हे आपण बघूया, म्हणून आजची गोष्ट जी तुम्हाला शिकवली आहे प्रीती, ह्या गोष्टी तुम्ही मनन करा, जे वचन सांगितले ते वाचा, आणि देवाबरोबर अधिक आणि अधिक चाला। प्रेज द लॉर्ड।